मरणाऱ्या व्यक्तीला आम्ही पहिले वाचवू. तुम्ही सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी आमच्या सुरक्षेसाठी आहे, आमच्यावर जोरजबरदस्ती जबरदस्ती टाकण्यासाठी नाही. सर बघा, तुम्ही जे बोलून राहिले ना, तुम्ही गलत बोलून राहिले सर. मला एक सांगा, ज्याच्यासोबत इन्सिडेंट झालाय तो व्यक्ती कंप्लेंट देईन तर मी येऊ सर कंप्लेंट द्यायला. इथे कोणीही यायला पाहिजे, कोणीही यायला पाहिजे का? कोणीही यायला पाहिजे. म्हणजे मरणाऱ्या व्यक्तीला वाचवणं गरजेचं नाही. तू बिंदास शूटिंग घे भाऊ, बिंदास शूटिंग. कसं आहे माहितीये का सर, मी तुमची अति रिस्पेक्ट करतो, अजिबात मी तुम्हाला तिथे पण बोललो, रिस्पेक्ट देऊनच बोललो. तुम्ही इथे मला शेटा येतं हे काय सांगून आले सर तुम्ही मला? अरे भाऊ, हा बोलण्याचा काही रिझन नाही झाला सर. तुम्ही ऑफिसर आहे, तुम्ही ऑफिसर आहे. ऑफिसर मी माहितीये का आहेच नाही. ऑफिसर मी आहे. तुम्ही ऑफिसर आहे माझ्यासाठी? नाही नाही, तुमच्या चौकीमध्ये आलो आहे. अजिबात ऑफिसर नाही. मग तुम्ही कोणाचा? मी असाच तुमच्यासारखाच आहो नौका. तुम्ही ते आता या गोष्टी बोलण्यासाठी रंग माहितीये का? कधीच रंग नाही बोलत. धन्यवाद सर. मी तुम्हाला मगाशी नाव पण विचारलं, काऊन विचारलं? नाव लिहून घे माझा प्रदीप मने. काऊन विचारलं सर? कारण तुला का करत मला असे बोलून दाखवून राहिले सर, हे काही बोलण्यासारखं नाही झालं सर. तुला का करायचं? माझी ताकद ना सारख्या लोकांना नाही सांगायला पाहिजे सर आम्हाला, कारण की तुम्ही आमच्यापेक्षा पॉवरफुल आहे, तुम्ही आमच्या सेवेसाठी आहे. आम्ही तुम्हाला इथे मदत मागायला आलो आणि तुम्ही आम्हाला इथे सांगून टाका, तुमची ताकद जेवढी आहे तुम्ही तेवढी हे करून टाका. हे बोलण्यासारखं झालं सर, हे बोलण्यासारखं सर. तुम्ही मंत्री लाव मला तुमच्यापर्यंत यायचं होतं. तुम्ही माझी चौकी आहे, माझी चौकी आहे ते कुईस. अरे भाऊ माहितीये का, तेच सांगत आहे मी. हा बोला सर. ऐकून बोला, ऐकायच्या गोष्टी जेवढे सहनशीलता असेल माणसामध्ये मी तेच सांगितलं होतं. अच्छा, कुठं? मी ऐकून घेतलं ना सर. मी तुम्हाला बोललो का काही? बोललो मी तुम्हाला काही? बोललास काय? बोललो सर मी. काय बोललास? मी बोललो का तुम्हाला तिथे काही? नाही ऐकून घेतलं ना. ऐकून घेतलं. मी कंप्लेंट साठी आलो, तुम्ही इथे आल्यावर मला काय सांगून राहिले? शेताच्या गोष्टी सांगून राहिले सर. काय गोष्टी सांगण्यासारखं आहे का सर? गायडन्स कोण सांगितलं? ऐकून घे सर, शेताच्या गोष्टी गायडन्स नाही आहे. शेताच्या गोष्टी गायडन्स नव्हतं सांगितलं. मी सांगितलं मला, मी नाही सांगितलं तुम्हाला. तुम्ही सांगितलं मला शेताच्या गोष्टी गायडन्स सांगितलं तुम्ही मला. व्हॉट्सअपवर? ओके, थँक यू सो मच. कुठे जाऊ, थांबा ना इथं कंप्लेंट रजिस्टर. हो बिलकुल करून द्या. हो राहिली, होऊ द्या. चल करून टाक, होऊ द्या. याची फोन, याचे फोटो त्याला कशाला घेऊन घेऊ? सगळ्यालाच घ्या. चला वगैरे घ्या, काउंट कोणाला घेता तेवढा सगळ्याला घ्या. काउन तुम्ही बोट मोठे राजकारणी माणसं आहात. आम्ही शिक्षण करू राहिलो सर. भाऊ माहितीये का, आम्ही राजकारणी नाही आहोत, आम्ही शिक्षण करू राहिलो. गंगा जो आहे ना, तो जो आहे माझ्यासोबत खेळायचा नाही. जास्त जर खेळल्या तर माहितीये का, तुमचा राजकारण माहितीये का, एका दिवसात खतम करून टाकतो. अजून अजून काही सर? अजून अजून काही बोलायचं आहे? अजून काय यांना विचार? अरे तुम्ही बोला ना सर, तुम्ही बोला. भाऊ सरकारी नोकर तुम्ही तर आता म्हटलं की तुमच्या सरकारची खाऊ म्हणून, तुम्ही तर सरकारी नोकर हे सांगितलं होतं तुम्ही यांना. ठीक आहे, चलता करून टाक, करून टाक. जेवढा करायचा आहे तेवढा करून टाक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला करून टाक. सांग जा, तुमचं काहीच नाही होणार आहे का? बरोबर आहे. माझा का करणार? बिलकुल डायरेक्टली सांगतो, बिलकुल व्हायरल का करायचा करून टाक. धन्यवाद सर. धन्यवादची गोष्ट नाही भाऊ माहितीये का? नाही सर, तुम्ही मला प्लीज नको म्हणा, कारण की मी तुमच्या बोराच्या वयाचा. बोराच्या वयाचं नाही माहितीये का? मी असे तुझे काढून माहितीये का, तू शूटिंग करतो सीट कर, मला काय फरक नाही पडत. तसं भाऊ मी माहितीये का, दडलेला माणसं मुलाच्या वयाचा. मुलाच्या वयासोबत बोलून असं तुम्ही आहे.
सगळ्यांसोबत प्रवेश करून जेवढे पडले त्यांसोबत घेऊन जे बोलायचं आहे शूटिंग कर, जे भडवं असल त्यासोबत बोल. बिलकुल डायरेक्टली सांगतो राजकारणी भडव सगळ्यांसोबत, जे पोलीसवाला भडवा आहे, राजकारणी भडवा आहे, मुख्यमंत्री भडवा आहे. बिलकुल शूटिंग कर आणि आत्ता पाठव एका मिनिटात, जे नसल ते मी करून दाखव. नाहीतर माहिती आहे का आता कपडे काढून चटीवर हिंडतो कुठं ह्या गोष्टी ह्यातला ऐकी आहे. कसं आहे माहिती का, तू भेटणार कुठे कुठं भेटला कुठे भेटलो सर कुठं भेटलो सांग. मी तुम्हाला पीएससी मध्ये ओके जे मॅडम होती तिथं भरती आहे. हा ना ना बरोबर गिर्यात नाही हा कागद नाही तुम्हाला विचारू त्यामुळे ठीक आहे ना सर. मी तेच विचारलं तुम्हाला नंतर काही बोललो का मी त्या पलीकडे. तू भाऊ माहितीये का करत आहे जाऊ दे. जेवढे तुमचे राजकारण जेवढं आहे नितीन गडकरी फटकरी कोण आहे सगळा करून टाक. आपण कोणाला बिलकुल कोणाच्या मैल नाही भेट ना कोणाच्या देवेंद्र.